नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, सीईटी सेलने या ठिकाणी FAQ म्हणून एक PDF या ठिकाणी सेंड केलेला आहे. तर त्यामध्ये त्यांनी काही जे विद्यार्थ्यांनी वारंवार विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत, तर त्याचे आन्सर्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर तेच क्वेश्चन काय आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्वप्रथम जो क्वेश्चन विचारला आहे विद्यार्थ्यांनी, व्हॉट इज द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन फॉर इंजिनिअरिंग. तर या ठिकाणी काय काय क्रायटेरिया आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट पाहिजे, त्यानंतर स्टँडर्ड शुड बी इंडियन नॅशनल, त्यानंतर HSC एक्झामिनेशनमध्ये ॲटलिस्ट 45% ते 40% मार्क्स कास्टसाठी एखादी कॅटेगरी असेल तुमची या ठिकाणी, त्यानंतर तुमच्या या ठिकाणी त्यांनी विविध या ठिकाणी कंपल्सरी सब्जेक्ट सांगितले आहेत, बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी, टेक्निकल, व्होकेशनल असे काही सब्जेक्ट या ठिकाणी सांगितले आहेत, किंवा या ठिकाणी अदर दॅन महाराष्ट्र जे कॅन्डिडेट आहेत, तर जम्मू आणि काश्मीरचे किंवा लडाखचे जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन फॉर बी फार्मसी कोर्सेससाठी काय क्रायटेरिया आहे ते देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यासाठी देखील जवळपास सेमच या ठिकाणी क्रायटेरिया असणार आहे ग्रुपिंगसाठी वगैरे, तर तो देखील तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे. तर हे PDF कसं डाउनलोड करायचं तर ते देखील मी तुम्हाला सांगतो. तर व्हॉट इज द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन फॉर्म फार्मडी कोर्सेस, तर फार्मडी कोर्सेससाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसंच या ठिकाणी इंजिनिअरिंगच्या कोर्सेससाठी काही क्रायटेरिया आहे ते देखील सांगितलेलं आहे. हाऊ टू ॲड HSC रिएव्हॉल्युशन मार्क्स, तर HSCचे रिइव्हॅल्युएशन मार्क्स कसे ॲड करायचे तर ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅन्डिडेट कॅन सिलेक्ट HSC पासिंग इयर, तुम्हाला HSCचं पासिंग इयर सिलेक्ट करायचं, रिएव्हॅल्युएशन ऑप्शन या इव्हॅल्युएशन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि फिल मॅन्युअली करेक्ट मार्क्स अँड रिसबमिट करायचं आहे. त्यानंतर सर्टिफिकेट्स कोणती लागणार आहेत त्याविषयी जे FAQs आहेत त्यामध्ये विच सर्टिफिकेट इज रिक्वायर्ड फॉर ॲडमिशन थ्रू ऑर्फन कोटा, तर ऑर्फन कोटामध्ये कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यामध्ये या ठिकाणी कॅन्डिडेट शॉल सबमिट ऑर्फन सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावं लागणार आहे आणि कन्फर्मेशन करताना ॲप्लिकेशन फॉर्मचं फॅसिलिटेशन सेंटरवरती तुम्हाला प्रो फार्मा यू गिवन ऑन पेज नंबर 69 इन्फॉर्मेशन ब्राउचरचं दिलेलं आहे ते रेफर करायचं आहे. सर्टिफिकेट कोणतं रिक्वायर लागणार आहे पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठी PWDसाठी, तर या ठिकाणी इन सर्टिफिकेट डिसॅबिलिटी इन द परफॉर्मा F1 F2 F3 F4 असे ॲप्लिकेबल आहेत ते या ठिकाणी सबमिट करावं लागणार आहे. तसेच विथ सर्टिफिकेट इज रिक्वायर्ड फॉर TFWS. जर काही विद्यार्थ्यांनी मला क्वेश्चन विचारला होता की TFWSचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना कोणतं सर्टिफिकेट लागणार आहे, तर इन्कम सर्टिफिकेट फायनान्शियल इयर 2021-22 तुम्हाला पाहिजे, तर कॉम्पिटेंट ॲथॉरिटीने ते या ठिकाणी दिलेलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या पॅरेंट्सचं इन्कम हे 800,000 खाली पाहिजे. विथ सर्टिफिकेट इज रिक्वायर्ड फॉर ॲडमिशन थ्रू इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, म्हणजे EWSसाठी कोणतं सर्टिफिकेट लागणार आहे, तर तुम्हाला EWSसाठी इकॉनॉमिकल वीकर सेक्शन EWS सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करताना तुम्हाला स्क्रुटनी सेंटरवरती, तर प्रोफार्मा व्ही तुम्हाला पेज नंबर 70 इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये रेफर करावं लागणार आहे. त्यानंतर NCL CVC EWS रिसिप्ट काय आहे, तर ज्या रिसिप्ट आहेत कॅन्डिडेट जेव्हा तुम्ही अप्लाय केलं तेव्हा द कॅन्डिडेट ॲट द एंड प्रेझेंट दे हॅव रिसिप्ट कॉपी, म्हणजे काही एक रिसिप्ट दिली जाते तुम्ही तो फॉर्म सबमिट केल्यानंतर तो ती रिसिप्ट तुम्हाला अपलोड करायची. तर स्क्रुटनी सेंटर काय, तर स्क्रुटनी सेंटरमध्ये काय की तुम्हाला सगळं डॉक्युमेंट त्या ठिकाणी ऑनलाईन अपलोड करायचे आहेत स्क्रुटनी सेंटरमध्ये. तर त्या ठिकाणी एक ऑफिसर असतो, तो तुमचे काही ग्रीव्हन्स असतील काही ते रेज करतो, तुम्हाला सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन हे तुमचे सर्व सबमिट होत असतात. तर कॅन्डिडेट कॅन सिलेक्ट द मोड ऑफ व्हेरिफिकेशन इज स्क्रुटनी थ्रू देअर लॉग इन, इज इट मँडेटरी टू व्हिजिट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जर तुम्ही स्क्रुटनी सिलेक्ट केलं तर तुम्हाला व्हिजिट करावं लागेल का, तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं, तुम्हाला व्हिजिट करायची गरज नाही. त्यानंतर कॅन्डिडेट सिलेक्ट्स द मोड ऑफ व्हेरिफिकेशन ॲज इन पर्सन स्क्रुटनी थ्रू देअर लॉग इन इज मँडेटरी, तर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर कॅन्डिडेटने व्हेरिफिकेशन इन पर्सन स्क्रुटनी तुमच्या लॉग इनमधून सिलेक्ट केलं असेल तर त्या ठिकाणी काय, तर देर इज नो इन पर्सन स्क्रुटनी फीचर इन द ॲप्लिकेशन, तर असं कोणते पर्सन इन पर्सन फीचर नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. इज इट सेफ टू सिलेक्ट स्क्रुटनी मोड, तर ते म्हणत आहेत की म्हणजे विद्यार्थ्यांनी क्वेश्चन विचारला होता की स्क्रुटनी मोड सिलेक्ट करणं सेफ आहे का, तर त्यांचं म्हणणं आहे की हो ते सेफ आहे. तसेच स्क्रुटनी रिस्पॉन्डिंग ऑर नॉट वर्किंग, जर तो वर्क करत नसेल तर तुम्ही या ठिकाणी
अदर इन्स्क्रुटी सेंटरवरती देखील त्या ठिकाणी अप्लाय करू शकता असंच. त्यानंतर एफ आय एफ ओ म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आऊट. तेव्हा जर तुम्ही एखादा ॲप्लिकेशन फॉर्म तुमचं ओपन केलं आणि तुमचं जर दुसऱ्या स्क्रुटी सेंटरवरती या ठिकाणी तुम्ही मूव करू शकता किंवा हो त्या अपअप होऊ शकतं सी ई टी सेलच्या रूलनुसार. हाऊ डू आय नो इफ माय फॉर्म हॅज गोन टू एस एस व्हेरिफिकेशन, तर तुम्हाला कसं कळेल की तुमचा स्क्रुटी सेंटरला फॉर्म गेला आहे की नाही. तर तुमचं जर ॲप्लिकेशन एकदा तुम्ही ओपन केलं त्यानंतर ई व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन, तर त्यानंतर फॉर्म ऑटोलॉक होईल आणि कॅन्डिडेट या ठिकाणी कोणताही चेंजेस करू शकणार नाही आहे स्वतःवरून. आणि ॲक्नॉलेजमेंट स्लिप जी आहे तर ती तुम्हाला अलॉट होईल स्क्रुटी सेंटरकडून. इफ कॅन्डिडेट सिलेक्ट द मोड विथ ई स्क्रुटी कॅन बी गो टू ई स्क्रुटी सेंटर अँड फिल द ॲप्लिकेशन फॉर्म. जर कॅन्डिडेटने ई स्क्रुटी मोड सिलेक्ट केला तर त्याला या ठिकाणी जावं लागेल का ई स्क्रुटी सेंटरवरती. तर ई स्क्रुटी मोड सिलेक्ट केला असेल तर ॲप्लिकेशन फॉर्म आणि स्क्रुटी सेंटरवरतीच तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर व्हॉट विल हॅपन इफ माय ॲप्लिकेशन इन ओपन स्टेटस अँड ई स्क्रुटी इज नॉट वर्किंग रिस्पॉन्डिंग. जर तुमचं ॲप्लिकेशन ओपन असेल आणि स्क्रुटी सेंटर वर्क करत नसेल तर त्यांनी सांगितलं आहे इफ एनी ॲप्लिकेशन हॅज बीन ओपन स्टेटस इवन ऑल्सो इट विल बी मूव्ह टू अदर स्क्रुटी, म्हणजे त्या जर त्या ठिकाणी वर्क होत नसेल तर ते या ठिकाणी दुसऱ्या स्क्रुटी सेंटरवरती मूव्ह केलं जाईल. त्यानंतर व्हॉट इज द प्रोसेस ऑफ इस्क्रुटी, इस्क्रुटीसाठी प्रोसेस काय आहे. तर कॅन्डिडेटनी जर इस्क्रुटी मोड सिलेक्ट केला तर त्याला फक्त ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी भरायचं आहे आणि त्यानंतर कॅन्डिडेट असाईन होईल इस्क्रुटी सेंटरसाठी. इफ एनी डिस्क्रिप्शन्सी फाउंड इन माय ॲप्लिकेशन फॉर्म विल आय बी ॲलोकेटेड टू सेम इस्क्रुटी सेंटर ऑर डिफरंट वन. तर हे काही कॉमन प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे. वेन आय विल बी एबल टू चेंजेस इन माय ॲप्लिकेशन फॉर्म, तर त्यांनी सांगितलं आहे की चेंजेस तुम्ही करू शकता का. तर त्यामध्ये वन्स रिक्वेस्ट अप्रूव्ड बाय इस्क्रुटी सेंटर ॲप्लिकेशन फॉर्म विल बी अनलॉक. जर इस्क्रुटी सेंटरने या ठिकाणी तुमची रिक्वेस्ट अप्रूव्ह केली तर तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक करू शकता अँड कॅन्डिडेट कॅन मेक ऑल ड्युअर डिझायर चेंजेस इन टू द फॉर्म. जर त्यांनी फक्त अनलॉक केला फॉर्म तर तुम्ही या ठिकाणी तुमचं चेंजेस करू शकता. नंतर व्हॉट विल अपन विथ माय ॲप्लिकेशन वन्स आय मेड चेंजेस अँड सबमिटेड, तर तुमचं ॲप्लिकेशनमध्ये काही चेंजेस होईल का. तर त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. तर काही काही महत्त्वाचे या ठिकाणी क्वेश्चन आहेत. तर हाऊ टू अनलॉक ऑप्शन फॉर्म सॉरी ॲप्लिकेशन फॉर्म, तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे जर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा अनलॉक करायचा असेल तर इफ द ॲप्लिकेशन फॉर्म नॉट पिक्ड बाय इस्क्रुटी सेंटर कॅन्डिडेट कॅन, तर तुम्ही जर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जर इस्क्रुटी सेंटरवाल्यांनी त्या ठिकाणी पिक केला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी चेंजेस करू शकता, अदरवाईज नाही करू शकणार. त्यानंतर कॅन आय अपलोड द झेरॉक्स कॉपी ऑफ द डॉक्युमेंट्स व्हाईल फिलिंग द ॲप्लिकेशन फॉर्म, तर तुम्हाला ओरिजिनलच डॉक्युमेंट या ठिकाणी द्यावं लागणार आहेत. नो यू शूड नॉट अपलोड ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉपी ओनली, इवन कलर झेरॉक्स इज नॉट अलाउड. कलर झेरॉक्ससुद्धा देखील ते अपलोड करण्यासाठी नाही म्हणत आहे. दिस इज ओवर ऑल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट. जर त्यांनी ॲक्सेप्ट नाही केलं तर त्यावर इस्क्रुटी सेंटरवाले किंवा सी ई टी सेल जबाबदार नसणार आहे तुम्ही झेरॉक्स कॉपी अपलोड केली तर. तर हे काही कॉमन क्वेश्चन आहेत विद्यार्थ्यांचे. व्हॉट इफ कॅन्डिडेट रॉंगली फेच द सी ई टी एक्झाम डाटा, जर तुमचा डाटा चुकीचा भरला गेला असेल तर कॅन्डिडेट फॉर्म विल बी रिवर्टेड, तुमचा जो फॉर्म आहे तर तो वापस येईल तुमचं लॉग इनमध्ये आणि तुम्हाला तो त्या ठिकाणी पुन्हा करेक्ट करायचा आहे. तर असे काही क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे कसं डाउनलोड करायचं, तर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला सी ई टी सेलच्या ऑफिशियल साईटवरती या ठिकाणी यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला बी ई बी टेकवरती क्लिक करायचं आहे. बी ई बी टेकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही कॉर्नरवरती पाहू शकता, तर एक बॉक्स करून दाखवतो. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एफ ए क्यूज म्हणून एक टॅब दिसेल या ठिकाणी. तर या एफ ए क्यूजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एफ ए क्यूजवरती क्लिक केल्यानंतर तुमचं डाउनलोड होईल ते पूर्ण क्वेश्चन्स. तर ते क्वेश्चन एकदा नक्की आवर्जून पहा कारण खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. आणि जर तुम्हाला डाउनलोड होत नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून मी हे व्हिडिओ टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.